कहाँ है सिद्धरामैया, कहाँ है कांग्रेस गवर्नमेंट का सभी मिनिस्टर्स? 14 जिला से लोग इधर आकर बैठे हैं। हॉस्टल वर्कर्स ले लो, आंगनवाड़ी, आशा, मिड डे मील वर्कर, पौर कार्मिक और गेस्ट लेक्चर, गेस्ट टीचर्स, आप लोग का इतना भी दिमाग नहीं है, गरीब लोगों का जिंदगी बर्बाद करते हैं। गरीब लोगों के पेट में कि चूरी डालते हैं, उनका एक चेतावनी है, हॉस्टल वर्कर्स यूनियन का प्रॉब्लम सॉल्व करो। आज उत्तर कर्नाटक के हॉस्टल वर्कर्स यूनियंस गुलबर्गा डिवीजन हेडक्वार्टर को आए हैं कि उनके डिमांड है कि कई महीनों से उनका पेमेंट नहीं हुआ, उनके लिए सेवा भद्रते नहीं है और कॉन्ट्रैक्ट का जो लेबर्स है, जो परमानेंट लेबर है, कॉन्ट्रैक्ट लेबर के स्थान में उनका वर्क करते हैं, ये सही नहीं है, ये गलत है। और उनके लिए जो भी फैसिलिटीज है वो फैसिलिटीज देने के लिए सरकार तैयार नहीं है। और इसके साथ साथ अगर आपको कॉन्ट्रैक्ट सिस्टम रद्द नहीं करना है तो हमारे पूरा हॉस्टल वर्कर्स को आप एक्सप्लॉइट करते हैं, शोषण करते हैं। देखो आज क्या हुआ, एक तरफ गवर्नमेंट हॉस्टल वर्कर्स को परमानेंट नहीं कर रहे है, जो लोगों को अपॉइंटमेंट किया है उनका कुछ भी भद्रता नहीं है, मगर इसके साथ साथ ये कांग्रेस का जो गवर्नमेंट है कर्नाटक में, ये कांग्रेस का गवर्नमेंट की मशीन इंट्रोड्यूस कर रही है। ठीक है, आप मशीन तो लाए हैं, जहां रोटी बनाने के लिए लोग नहीं है, ज्यादा खाना खाते हैं रोटी, यहां का खाने का मेन है रोटी, तो हम मशीन भेज रहे, मशीन भेजा है ना, तो कहां मशीन काम कर किया है, कहां चपाती और रोटी बना के हमारे बच्चों को लोगों को खिलाए हैं, कहीं तो है, वैसा नहीं है। हम कहते हैं बीजेपी गवर्नमेंट जैसा वर्किंग क्लास को एक्सप्लॉइट करते हैं कि उनके खिलाफ बीजेपी नहीं आना, बीजेपी हिंदू मुस्लिम को झगड़ा कराते हैं, बीजेपी पूरा देश को कम्युनल के नाम पे, कौमवाद के नाम पे वो बर्बाद करते हैं और गरीब लोगों के पेट में की चूरी डालते हैं, गरीब लोगों का जिंदगी बर्बाद करते हैं। इसीलिए लोग, जो कामकाज लोग हैं, जो काम करके खाने वाले लोग हैं, जो तबके हुए लोग हैं, कि वो लोग आपको चुनके लाए हैं। कहां है सिद्धरामैया, कहां है कांग्रेस गवर्नमेंट का सभी मिनिस्टर्स? जब इलेक्शन आए तब हमारे पूरे लोग कम्युनलिज्म के खिलाफ, बीजेपी का जो गरीबों का खिलाफ का उनका एजेंडा है वो विरोध करके कांग्रेस को लाए है, मगर आज हमारे गरीब लोगों का हालत क्या हो गया है आप देख रहे हैं। आज पूरा बारिश है, 3 दिन से बारिश है, इतना बारिश में हर जिला से, 14 जिला से लोग इधर आकर बैठे हैं कि सभी मिनिस्टर्स हैं, ये मिनिस्टर्स क्या कर रहे हैं? मिनिस्टर्स को इतना भी फुर्सत नहीं है कि उनका ही गवर्नमेंट के ऊपर एक के बाद एक कुछ ना कुछ मुसीबत आ रहे है कि उन्हें बचा लेने का, उनका सत्ता, उनका खुर्ची बचा लेने में वो लोग मग्न हो गया है, मगर उनको वोट डाले सो लोग, उनका हालत क्या है, उनका जिंदगी क्या है, कभी सोचे है क्या? पूरा कर्नाटक में जो भी फोर्थ क्लास एम्प्लॉइज है, जो भी हॉस्टल वर्कर्स ले लो, आंगनवाड़ी, आशा, मिड डे मील वर्कर, पौर कार्मिक और गेस्ट लेक्चर, गेस्ट टीचर्स, जहां भी काम करने वाले लोग है कि उनका नौकरी अभद्र है, उन्होंने आउटसोर्स है या कॉन्ट्रैक्ट सिस्टम है या उनका कुछ भी, उनको कूली जैसा, डेली वेज जैसा है, मगर आप लोग इतना भी छोटा काम नहीं कर सकते क्या? आपका दृष्टिकोण नहीं है। सिद्धरामैया का जो गवर्नमेंट है, लोग इतना विश्वास रखे थे कि गरीब लोगों को, दलित दमनित लोगों को इन्होंने बचाते हैं, मगर आज क्या हुआ देखो, पूरे लोग आकर यहां बैठे हैं, उनका एक एक का अगर कहानी सुने तो आप हैरान हो जाएंगे। इसीलिए इनका डिमांड्स है कि आप लोग कॉन्ट्रैक्ट सिस्टम निकालो, मगर नहीं निकालते ये लोग, मुझे मालूम है कॉन्ट्रैक्ट सिस्टम रहा तो इसके अंदर का पूरा पैसा इन लोग बांट लेते हैं, कॉन्ट्रैक्ट सिस्टम निकाले तो इनका खाने का चले जाता है, इसीलिए उन्होंने कॉन्ट्रैक्ट सिस्टम रखना चाहते हैं। हम इसका कड़ी विरोध करते हैं और हमने आग्रह करते हैं, निकालो एक कॉन्ट्रैक्ट सिस्टम, परमानेंट करो, जब तक आपके पास इतना पैसा नहीं है परमानेंट करने के लिए तो आप तब तक महीने में 31,000 उनको, जो लीगली उनका डिमांड है, लीगली उनका क्लेम है, 31,000 महीने में सभी हमारे एम्प्लॉइज को दे दो। ये आज
और एक और सारे डिमांड्स इनके साथ साथ है, उस सभी डिमांड रख के ये जो सोशल वेलफेयर का मिनिस्टर है और जो सिद्धरामैया जी है उनके जो भी कैबिनेट का मिनिस्टर से ये लोगों का, हमारे हॉस्टल वर्कर्स यूनियन का लोगों का समस्या रख के उन्हें मीटिंग बुलाना, उनका समस्या हल करना, नहीं तो उनका जो बेस है ना सेक्युलरिज्म का बेस, वो उन्होंने खो जाते हैं। उनका ये चेतावनी है, हर दिन कर्नाटक के रास्ते के ऊपर लोग आ रहे हैं। आप लोग का इतना भी दिमाग नहीं है, इतना भी आपका दिल नहीं है कि उनका समस्या सुन के हल करने के लिए भी आपके दिमाग में नहीं आ रहे। मगर समझ लो, लोग का आंदोलन, जन आंदोलन भड़क के अगर रोड के ऊपर आया तो आपको सबक सिखाते हैं, जागृत रहो। ये लोगों का चेतावनी है, हॉस्टल वर्कर्स यूनियन का प्रॉब्लम सॉल्व करो। ये उत्तर कर्नाटक जिले 14 जिले नम रोटी तिम्म प्रदेश सरकार भाळष्टु दोड्ड अनाहुत माडिदे। सिब्बंदी कडित माडो मूलक यंत्रगळु कोडुत्तीवि अंत हेळि सावीरारु कोटि रूपायि हगरण माडि रोटी मशीन कोट्टु एल्लि इडी 14 जिल्लेयल्लि ओंदु कडिनु कूड मशीन रोटी माडिल्ल, चपाति माडिल्ल, मक्कळु ऊट माडिल्ल। आदरे इवरु दुड्डु एत्तलक्के माडि ಇಡೀ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಡಿತ ಮಾಡ್ಯಾರ, ಮಷಿನ್ ಕೊಟ್ಟಿವಿ ಅಂತ ಪ್ರತಿ ಹಾಸ್ಟೆಲ್ಗೂ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಿಗೆ ಸಿಬ್ಬಂದಿ ಕಡಿತ ಮಾಡ್ಯಾರ, ಹಿಂಗಾಗಿ ಅಲ್ಲಿ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡೋದು ಚಪಾತಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಅನಾರೋಗ್ಯದಿಂದ ಬಿದ್ದು ದವಾಖಾನೆಗೆ ಹೋಗ್ಲಕ್ಕೂ ಟೈಮ್ ಇಲ್ಲ, ಅಷ್ಟು ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಈ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲದೆ ಕನಿಷ್ಠ ವೇತನ ಕೊಡ್ತೀವಂತ ಯಾರು ಮಾನ್ಯ ಕಾರ್ಮಿಕ ಮಂತ್ರಿ ಲಾಡ್ ಅವರು ಬೆಳಗಾವಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಪುನಃ ಅಧಿವೇಶನೇ ಬಂತು, ಅದು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಕನಿಷ್ಠ 31,000 ವೇತನ ಕೊಡ್ತೀವಂತ ಒಪ್ಕೊಂಡಾರ, ಅದು ಕೂಡಲೇ ಜಾರಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ಮ್ಯಾನ್ ಪವರ್ ಏಜೆನ್ಸಿಗಳಿಂದ ಭಾಳಷ್ಟು ಅನ್ಯಾಯ ದೌರ್ಜನ್ಯಗಳೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇವೆ, ಸರಿಯಾಗಿ ವೇತನ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಂತೂ 100 ಹೋರಾಟಗಳು ಮಾಡಿದೆವು ಆ ಏಜೆನ್ಸಿ ನೀತಿ ಖಂಡಿಸಿ. ಅವಾಗ ಸರ್ಕಾರ ಏಜೆನ್ಸಿ ರದ್ದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಒಪ್ಕೊಂಡಿದೆ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ರದ್ದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಬೀದರ್ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಇಡೀ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಗೆ ಕೂಡ ವೇತನ ಕೊಡಬೇಕಂತ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆವು, ಅದು ಆ ಸರ್ಕಾರ ಒಪ್ಕೊಂಡಿದೆ. ಆದರೆ ಈಗೇನು 3 ಜಿಲ್ಲೆದಾಗ ಟ್ರಯಲ್ ಮಾಡಿ ನೋಡ್ತಾರಂತ. ಟ್ರಯಲ್ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ಈಗ? ಆಲ್ರೆಡಿ ಕಳೆದ 12 ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ, ಅದು ಟ್ರಯಲ್ ಮಾಡೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ನೌಕರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಬೀದರ್ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನೌಕರರಿಗೆ ವೇತನ ಕೊಡಬೇಕು, ಎಲ್ಲ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ನೌಕರಿಗೆ ಸೇವಾ ಭದ್ರತೆ ಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಭದ್ರತೆ ಇಲ್ಲ, 16 ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸ್ಥಳದಾಗ ಒಬ್ಬ ನೌಕರನ ಸ್ಥಳದಾಗ ಯಾರೋ ಖಾಯಂ ನೌಕರ್ ಬಂದನಂದ್ರೆ ಅವನಿಗೆ ಅವತ್ತೇ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಖಾಯಂ ನೌಕರರು ಎಲ್ಲಿರ್ತಾರೋ ಅವ್ರ ಜಾಗದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದು ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ನೌಕರರು ಇದ್ದ ಜಾಗದಾಗ ಖಾಯಂ ನೌಕರಿಗೆ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡೋದನ್ನು ಕೂಡ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕಂತ ಈ ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಎಲ್ಲ ನೌಕರಿಗೆ ಸೇವಾ ಭದ್ರತೆ ಕೊಡಬೇಕು, ಮಿನಿಮಮ್ ಏಜ್ 31,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡಬೇಕು. ಮತ್ತು ನಮಗೆ ಈ ದುಡಿಸ್ಕೊಂಬ ಪದ್ಧತಿ ಏನದಲ್ಲ, ದಿನ 16 ದುಡಿಲತ್ತಿದ್ದೆವು, ಕನಿಕರೇ ಇಲ್ಲ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕನಿಕರೇ ಇಲ್ಲ. ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ಸುಮಾರು BCM ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ 7-8 ತಿಂಗಳಿಂದ ವೇತನ ಇಲ್ಲ, ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣವೂ 3-4 ತಿಂಗಳದಿಲ್ಲ. ಕೆಲವು ಜನ ಹಾಕ್ತಾರೆ, ಕೆಲವು ಜನ ಬಿಡ್ತಾರೆ, ಹಿಂಗೆ ಮಾಡಿ ನೌಕರನ್ನು ಗೋಳಾಡಿಸ್ತಾರೆ. ದುಡ್ದಿದ್ದು ತಾವು ಕೂಲಿ ತೊಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಗುದ್ದಾಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅದ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರ ಅಂತೂ ಹಗರಣಗಳ ಸರಮಾಲೆಯಲ್ಲಿ ಸಿಗಿಬಿದ್ದದ, ಆ ಸರಮಾಲೆದಾಗ ಒಯ್ದು ನಮಗೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರು ಹಗರಣ ಮಾಡೋದಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ, ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚತ್ತು, ಎಲ್ಲ ನೌಕರಿಗೆ ಸೇವಾ ಭದ್ರತೆ ಕೊಡಬೇಕು, ಕನಿಷ್ಠ 31,000 ರೂಪಾಯಿ ವೇತನ ನಿಗದಿ ಮಾಡಬೇಕು, ವಾರಕ್ಕೊಂದು ರಜೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಇದ್ದ ಸಿಬ್ಬಂದಿದಾಗೆ 5 ಸಿಬ್ಬಂದಿದಾಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಕಟ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದ್ರಾಗೆ 4 ಇರ್ತಾರೆ, 4 ಸರದಿ ಪ್ರಕಾರ ರಜೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯ. 5 ಕೆಲಸ ಮಾಡೋದು 3 ಮಾಡಿ ಒಬ್ಬರು ರಜಾ ಇದ್ದರೆ ಅದು ನಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅದು ಹೆಚ್ಚುವರಿ ಸಿಬ್ಬಂದಿಯಾಗಿ ಕೊಟ್ಟು ರಜೆ ಕೊಡಲಿ. ಇವ್ರ ಮಾನವತೆ ಇತ್ತು ಸರ್ಕಾರದಾಗ, ಹೆಣ್ಮಕ್ಕಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ದುಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಒಂದು ಸಿಬ್ಬಂದಿ ಹೆಚ್ಚು ಕೊಟ್ಟು ವಾರಕ್ಕೊಂದು ರಜೆ ಕೊಡಬೇಕಂತಲೂ ಕೂಡ ಈ ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ 14 ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ವಿಭಾಗ ಮಟ್ಟದ ರ್ಯಾಲಿಗೆ ಎಲ್ಲ ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾವು ಮಾನ್ಯ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಆಯುಕ್ತ RC ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಈಗ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತೇವೆ. ಆನಂತರ ಸರ್ಕಾರ ಈ ಕಾರಣ ಎಚ್ಚರಿಕೊಳ್ಬೇಕು. ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳಾಗಲಿ MLAಗಳಾಗಲಿ ಯಾರು ಈಗ ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ಅಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನೋ ಒಂದು ಹಿಂದೆ ಏನಿತ್ತು ಜೀತ ಪದ್ಧತಿ, ಅದೇ ಪದ್ಧತಿನೇ ಇವ್ರು ದುಡಿಸ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗಿನ ಮಹಾರಾಜ ಇವ್ರ ಮಂತ್ರಿಗಳು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅದು ಬಿಡಬೇಕು, ಹೊರಗುತ್ತಿಗೆ ಪದ್ಧತಿ ರದ್ದು ಮಾಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.